नमस्कार, रे तेजटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतोय. इयत्ता 9वीचा आणि 10वीचा निकाल करीत असताना आपल्याला तो निकाल केवळ आपण एक कॅल्क्युलेशन म्हणून कॅल्क्युलेशनचा भाग म्हणून आपण या ठिकाणी ज्या काही बेरीज असतील किंवा 600 पैकी फार तर फार शेकडा गुण या गोष्टी आपण कॉम्प्युटर करतो आणि म्हणजे एक्सेलच्या सहाय्याने करतो आणि बाकीचं जे काही सर्व काम आहे ते आपण हातानेच करतो. म्हणजे या ठिकाणी आपण सर्व या मार्कांचं आपण डिव्हायडेशन करून या पद्धतीनं आपल्याला निकाल केला. हा निकाल केला असता आपल्याला तुम्हाला या ठिकाणी त्याचे असणारे गुणानुक्रम आणि शहरामध्ये त्याचे F1, F2, F5 म्हणजे जेवढे विषय गेलेले आहेत त्याचे देखील आपल्याला या ठिकाणी इफ अँड चा वापर करून या फंक्शनचा वापर करून या ठिकाणी करून देण्यात आलेला आहे. याचबरोबर जर या ठिकाणी आणि आपल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे जे काही त्याचं क्लासिफिकेशन आहे, शेकडेवारी वर्ग मर्यादा आहे, ही देखील आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं जे दिलेले आपण 10वीचा निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीने आपण 0 ते 34% हे जे काही आपल्या कॅटेगरी जे वर्गीकरण दिलेलं आहे त्या पद्धतीने देखील तुम्हाला या ठिकाणी वर्गीकरण तुम्हाला करून दिले जाईल. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 80 पैकी देखील मार्काचं तुम्हाला येईल आणि 100 पैकी मार्काचं देखील पर्सेंटेज येईल. म्हणजे 80 पैकीचा देखील निकाल तुम्ही यावरून सांगू शकाल आणि 100 पैकी देखील तुम्ही निकाल यामधून तुम्ही सांगू शकाल. याशिवाय या ठिकाणी 1 ते 34% असणारी विद्यार्थी संख्या किती येईल, 35 ते 40 किती असेल, 51 ते 60 किती असतील, हे सर्व जे सर्व 90, 91 ते 100 किती असतील, अब्सेंट किती, नाव कमी केलेले किती, या सर्व बाबी देखील आपल्याला एका क्षणार्धामध्ये आपण केवळ डाटा भरला असता की त्याच्यातून ते आपण काढू शकतो. त्या ठिकाणी हे जे काही मी फॉर्मॅट केलेला आहे हा फॉर्मॅट करत असताना सर्व गोष्टीचा आणि एकाच ठिकाणी कशा पद्धतीने आपण योग्य पद्धतीने वापर करू शकेल याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो. तुम्हाला यापूर्वी जर तुम्हाला एक्सेल तुम्ही वापरत असाल किंवा नसाल किंवा इतरावरती अवलंबून असाल त्यापैकी तुम्हाला थोडंफार देखील या एक्सेल मधले जर माहिती नसेल तर तुम्हाला त्याच्याविषयी थोडी माहिती करून घेणं गरजेचं आहे. एक्सेल मध्ये कोणताही फॉर्म्युला घेताना तो इज इक्वल टू बरोबर चिन्हाच्या माध्यमातून होत असतो किंवा त्या पद्धतीने चिन्ह वापरायचं असतं. या ठिकाणी जो काही आहे त्या ठिकाणी मी 80 आणि 20 याबरोबर इज इक्वल टू आपल्याला 100 आणलेला आहे आपण. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला कोणता युज केलेला आहे त्याच्यावरती क्लिक केलं, नंतर तुम्ही या जो फॉर्म्युला बार आहे याच्यावरती क्लिक केलं की त्या संबंधित सेलची काय आहे, सम आहे, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. याचबरोबर हे जे काही सर्व अनालिसिस करतो आपण, हे सर्व अनालिसिस करत असताना शेकडा जे काही इज इक्वल टू आहे, पर्सेंटेज आहे, या बाबी देखील आपण याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो, तो कॅल्क्युलेट करू शकतो. आता पार तर या ठिकाणी एक आपण ब्लँक भरूया. आपण समजा या ठिकाणी मराठीत 44 मी ही माहिती घेतोय. या पद्धतीने जर आपण तुम्ही मार्किंग केलं की या दोन विषयाची एकूण 100 या ठिकाणी मार्क होतील, याचबरोबर त्याची तुम्हाला या ठिकाणी बेरीज आलेली तुम्हाला देखील दिसून येईल. याशिवाय त्याचे पर्सेंटेज आणि या बाजूला जे काय आपलं श्रेणीवर्गीय जे काही विषय आहेत ते श्रेणी विषय देखील तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. या पद्धतीनं आपल्याला हे जे काही श्रेणीवर्गीय आहेत त्याचं देखील या ठिकाणी फॉर्म्युला देऊन या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी शारीरिक शिक्षण असेल तर समजा त्याला 74 तुम्ही मार्क दिली, नंतर पुढे केला की तुम्हाला त्या ठिकाणी ए हा 13 आलेला दिसून येईल. या ठिकाणी 25, या ठिकाणी बी आहे. आता या ठिकाणी 100 पैकी 41 दिले की सी हा 13 येतो. याशिवाय एकूण त्याचा जो ओव्हरऑल जो काही रिमार्क आहे तो 5 म्हणून येतो आणि गुणानुक्रम क्रमांक पहिला या ठिकाणी आता 78% पुढे कोणी नाही कारण आपण एकच भरलेला आहे आणि बाकींचे जे का आहे ते F6 म्हणजे त्याचे 6 च्या 6 गेले कारण ते आतापर्यंत आपण भरलेले नाहीये. आता सपोज या ठिकाणी मी काही ते सर्व अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी एका सेकंदात तुम्ही जशी मार्क भराल तसं तुमचं या ठिकाणी शॉर्ट आउट झालेलं तुम्हाला दिसून येतं. आता यामध्ये जर आपल्याला दिलेल्या बाबींमध्ये आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी 90 ते 100% मराठीमध्ये कोणी नाहीये, या ठिकाणी आपण 60-70 मार्क दिलेले होते, एक या ठिकाणी एक आलेला, अशा पद्धतीने
45 विद्यार्थी आता सध्या 34.9 च्या, म्हणजे त्यांची मार्क आपण फिलअप केलेली नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही रिझल्ट देखील आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी करता येतो. कोणतंही जास्त ऍप न वापरता किंवा एखादं सॉफ्टवेअर न वापरता आपण ह्या केवळ एक्सेल सीटच्या एका 36 KB साईजच्या मध्ये तुम्ही हा रिझल्ट उत्कृष्टपणे सगळ्या दृष्टीनं योग्य असणारा, म्हणजेच या ठिकाणी सर्वच्या सर्व त्याचं क्लासिफिकेशन असणार, या ठिकाणी उत्तीर्ण किती, अनुत्तीर्ण किती, अनुपस्थित किती, एकूण किती, या सर्वच्या सर्व बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे या ठिकाणी लगेच त्याचं कॅल्क्युलेशन होऊन देखील तुम्हाला अशा पद्धतीचा हा जो काही सर्व डाटा आहे हा सर्व डाटा तुम्हाला लगेच या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेला तुम्हाला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्हाला या ठिकाणी हे रिझल्ट करत असताना या सर्व बाबी तुम्हाला आवश्यक असतील आणि या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी सहजपणे तुम्ही हा रिझल्ट करू शकता. म्हणजेच आपण या माध्यमातून जे काही आपण लेखनाचा भाग करतो किंवा संस्थेला माहिती पाठवायची ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता असते त्यावेळेस आपण टॅली मार्कच्या मदतीनं या सर्व बाबी भरत असतो, ते आता न करता किंवा आपल्याला हा गुणानुक्रमांक आपल्याला त्याच्या प्रगती पुस्तकावरती लिहायचा असतो त्यावेळेस अशा पद्धतीनं हा गुणानुक्रम देखील तुम्ही यावरून तुम्ही सहज या ठिकाणी घेऊ शकता किंवा या ठिकाणाहून तुम्ही तो कॅल्क्युलेट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी आता या ठिकाणी माझा हा पूर्ण निकाल मी या ठिकाणी केलेला आहे, जो काही या ठिकाणी डाटा अनालिसिस केलेला आहे, हा शेअर रिमार्क वगैरे येतो. आता हा पहिला जो क्रमांक आहे याचा 25वा क्रमांक आहे, परत 5वा, 29वा आहे, या बाबी सर्वच्या सर्व या ठिकाणी ऑटो कॅल्क्युलेट झालेल्या दिसून येतील. कारण या ठिकाणी असे फॉर्म्युले या ठिकाणी यूज केलेले आहेत, या फॉर्म्युलाच्या मदतीने देखील आपण या पद्धतीने ही शॉर्ट आउट तुम्ही करू शकतो. आता ओव्हरऑल जर आपलं एका दृष्टिक्षेपामध्ये आपला हा रिझल्ट आपल्याला पाहायचा असेल तर तो रिझल्ट आपण सहजपणे पाहू शकतो. म्हणजेच आपल्याला जी काही माहिती पाठवायची आहे किंवा ज्या पद्धतीनं आपला रिझल्ट एका दृष्टिक्षेपात हवा आहे तो देखील आपण अशा पद्धतीने पाठवू शकतो. आता काही काही माझे भरायचे राहिलेले आहेत, हे जे काही आहे 71 ते 80%, यामध्ये 5 विद्यार्थी आहेत, 7 विद्यार्थी आहेत, ह्या पद्धतीनं आपल्याला हा निकाल तुम्हाला शॉर्ट आउट झालेला दिसून येतो. जर तुम्हाला अशा पद्धतीचा हा निकाल तुम्हाला हवा असेल आणि या पद्धतीने जर तुम्हाला निकाल करून निकाल करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या फॉर्म्युलाचा किंवा या एक्सेल सीटचा तुम्ही वापर करू शकता. ज्यावेळेस अशा पद्धतीचं काही तुम्हाला हॅश दिसतील त्यावेळेस ते फॉन्ट साईज एक्स्ट्रा झाल्यामुळे तुम्हाला दिसतात, तिची साईज तुम्ही थोडी कमी केली तर तुम्हाला ती योग्य पद्धतीने तुम्हाला दिसून आलेले दिसून येईल. अगदी वर्गाचा शेकडा जो निकाल आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी परसेंटेज मध्ये तुम्हाला इथं तुम्हाला ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झालेला तुम्हाला दिसून येतो. या ठिकाणी या शीट 2 मध्ये मी हे ब्लँक सीट या ठिकाणी टाकलेलं आहे आणि शीट 1 मध्ये हे रिझल्ट सीट आहे. कोणत्याही प्रकारचा याला पासवर्ड वगैरे किंवा प्रोटेक्शन काही दिलं नाही. यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती सुचवायच्या असतील तरी देखील तुम्ही सुचवू शकता आणि आपला निकाल तुम्ही सहजपणे अतिशय कमी वेळामध्ये सहजपणे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याशिवाय अधिक काही जर याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सूचना करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी या ठिकाणची ही जी काही तुम्हाला एक्सेल शीट जर हवा असेल तर मला मेल करा, मी तुम्हाला ते फॉरवर्ड करीन किंवा मी तुम्हाला तो मेल सेंड करेन. जय हिंद, जय कर्मवीर.